त्यांचा एक दिवस अचानक फोन आला आणि म्हणले पुष्कर मी एक फिल्म करतोय. मी म्हटलं मी करतोय दादा, मी करतोय. अतिशय रोखठोक स्पष्ट आणि एकदम फेअर असे पत्रकार आहेत ते. हा मी एक फिल्म केली होती ज्याचं नाव मला नाही घ्यायचं कारण की त्या व्यक्तीला मला मोठं नाही करायचं. सो मी एक फिल्म केली होती आणि तिच्या वागणुकीवरनं मला असं वाटलं ते काय तमाशा लावला यार असं नेहमी वाटायचं. हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका शिंदे, कलाकृती मीडियामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह हा चित्रपट येत्या 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्ताने माझ्यासोबत आहे अभिनेता पुष्कर झोक, म्हणजेच आपला पुष्की. हाय, कसा आहे प्रियंका? व्हेरी गुड, थँक्यू. तू कशी आहेस? मस्त. एकंदरीत या चित्रपटातील तुझी भूमिका नेमकी काय आहे जी प्रेक्षकांना अजून रिव्हील नाही झाली? येस, मी ह्या सिनेमात एका सुपरस्टारची भूमिका करतोय. एक टिपिकल यु नो सुपरस्टार ज्यांना ॲटिट्यूड असतो आणि यु नो फिल्मी सुपरस्टार असतो तसा मी एक सुपरस्टार आहे या फिल्ममध्ये. फिल्ममध्ये एक घटना घडते, ती माझ्यामुळे घडते. सो यु नो तसं ते कॅरेक्टर आहे आणि इट्स बीन अ यु नो एक अमेझिंग जर्नी, अविस्मरणीय अनुभव ठरला आहे माझ्यासाठी ही फिल्म. खूप मजा आली. संजय जाधव यांच्यासोबत काम करताना तुझा एकंदरीत अनुभव काय होता? फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला खूप वर्षांपासून दादांबरोबर काम करायचं होतं. त्यांचा एक दिवस अचानक फोन आला आणि म्हणले पुष्कर मी एक फिल्म करतोय. मी म्हटलं मी करतोय दादा, मी करतोय. म्हणजे मी विचारलंही नाही त्यांना की वन लाईन काय, स्टोरी काय नाही. बिकॉज मला खूप वर्षापासून इच्छा होती की संजय सरांबरोबर काम करायचं. असे मराठीत निवडक काही डिरेक्टर्स आहेत, त्यांच्यावर ऑफकोर्स सगळ्यांची इच्छा असते काम करायची. तर ऑफकोर्स राईट फ्रॉम वर्कशॉप टिल आत्तापर्यंत यु नो एक इतका एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. मी इतकं शिकायला मिळालं ॲज अ ॲक्टर की ऑफकोर्स वर्कशॉपमध्ये सगळे ॲक्टर्स यायचे आणि ए प्रत्येक ॲक्टर दुसऱ्या ॲक्टरला हेल्प करायचा. इतकं शिकायला मिळायचं. सिद्ध्या, सोनाली, सचित यांचं रीडिंग बघताना तुम्हालाही काय काय शिकता येतं, ऑब्झर्व करून पण शिकता येतं. सो खूप मजा यायची. आणि दादा आम्हाला जसे डिरेक्ट करायचे, आम्ही वर्कशॉपला खूप मेहनत घेतली आणि म्हणून ते शूटिंग सोपं झालं आमच्यासाठी. सोनाली सोबत हा दुसरा तुझा मूवी आहे. पहिल्या मूवीमध्ये तू तिचा नवरा होतास आणि आता काहीतरी वेगळंच आहे, तर काय होतं तो? या सोनाली बरोबर ॲक्च्युली माझी तिसरी फिल्म आहे. या आता अजून एक येते ऑक्टोबरमध्ये, विक्टोरिया म्हणून. या विक्टोरिया, सो दॅट इज अ थर्ड फिल्म विथ सोनाली. आणि या शी इज अमेझिंग टू वर्क विथ. एक खूप टॅलेंटेड, खूप डाऊन टू अर्थ अशी एक स्टार आहे ती. आणि मी एक माणूस म्हणून तिचा खूप रिस्पेक्ट करतो की एवढ्या स्टार्डमला जाऊन सुद्धा इतकी डाऊन टू अर्थ आहे आणि यु नो इतकी सिन्सिअर आहे टुवर्ड्स वर्क. की ती सतत क्युरियस असायची की यु नो की मला वर्कशॉप्समध्ये पण मी जाणवलं मला की नाही काम चोख झालं पाहिजे की यु नो कसं आपण अजून बेटर करू शकतो कामाला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत. तिच्यावर अनुभव नेहमीच चांगला राहिला आहे. ह्या फिल्ममध्ये आमचे काय सीन्स आहेत एकत्र हे मला सांगता येणार नाही आत्ता, पण ऑफकोर्स आमचे सीन्स आहेत एकत्र. सो यु नो नेहमीच सोनाली बरोबर काम करताना मजा आलेली आहे. इवन विक्टोरियामध्ये मजा आलेली आहे. ती तर स्कॉटलंडला शूट केली आम्ही पूर्ण हॉरर फिल्ममध्ये, पण मजा येते सोनाली बरोबर. हा पत्रकारितेवर आधारित चित्रपट आहे. तर तुला एखादा पत्रकार असा खूप आवडला आणि त्याचा तुला गुण असं वाटलं यार आपण हा घ्यायला पाहिजे असा कोण आहे? हां, पत्रकारपेक्षा एक ते संपादक आहेत. त्यांचा गुण मला फार आवडतो, म्हणजे राजीव खांडेकर सरांचा. अतिशय रोखठोक स्पष्ट आणि एकदम फेअर असे पत्रकार आहेत ते, राजीव खांडेकर सर. मी त्यांना म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून ते मला ओळखतात, म्हणजे जेव्हा बहुतेक ते पुण्यात होते तेव्हा. पण मला राजीव खांडेकर सर खूप आवडतात. नंतर काही अँकर्स आहेत ते पण मला आवडतात. फॉर एक्झाम्पल मला प्रसन्न जोशी खूप आवडतो, किंवा यु नो आत्ता अश्विन बापट आवडतो. अजून आधी आवडायचे पण नंतर थोडं आय डोंट नो, मला निखिल वागळे होते ते पण आवडायचे. आणि हे 4-5 जणं मला आवडतात. नक्कीच. मला तू सांगशील आता हा चित्रपट म्हणजे पत्रकारितेवर आधारित अनेक चित्रपट आलेत, वेबसिरीज आलेत, या चित्रपटात वेगळे पण काय आहे? ऑफकोर्स याच्यात गाणी आहेत, पण लोकांनी हा का बघावा? नाही, हे जे जर्नलिझम ह्याचा प्रिमाइस आहे आणि जर्नलिझमवर जे आम्हाला सांगायचं आहे, जी घटना घडते, जे आम्हाला सांगायचं आहे ते एका म्युझिकल वेनी सांगितलेलं आहे. दॅट इज द यु नो डिफरन्स. आणि वेगळे पण हेच आहे की जे आम्हाला मेसेज द्यायचा आहे तो म्युझिकल वेनी सांगितला आहे. आणि ह्या फिल्म्समधले तुम्ही जर डायलॉग्स ऐकले तर
अप्रतिम डायलॉग्स अरविंद जगताप सरांनी लिहिले आहेत, म्हणजे तुम्ही तुम्हाला दिसतील अरविंद जगताप सर एवढे फिल्म बघताना की वाह क्या बात है. सो वेगळे पण नक्कीच आहे, कारण की तो मेसेज जो सांगायचा आहे, जे समाजात घडत आहे, जे सांगायचं आहे ते एका म्युझिकल वेनी सांगितलंय, हे वेगळे पण आहे. तुझ्यासाठी अशी तमाशा मुवमेंट, म्हणजे आता हे तमाशा पुरे करा असं कोणती मुवमेंट आहे? हा, मी एक फिल्म केली होती ज्याचं नाव मला नाही घ्यायचं, कारण की त्या व्यक्तीला मला मोठं नाही करायचं. सो मी एक फिल्म केली होती आणि तिच्या वागणुकीवरनं मला असं वाटलं ते काय तमाशा लावला यार असं नेहमी वाटायचं. मस्त, थँक्यू सो मच फॉर युअर अँड ऑल द बेस्ट फॉर युअर. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.